नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये दुसरी फवारणी केव्हा आणि कोणत्या कीटकनाशकाची करायला पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना पण व्हॉट्सअपवर शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया कपाशीमध्ये दुसरी फवारणी केव्हा करायला पाहिजे। तर मित्रांनो, दुसरी फवारणी आपण पहिल्या फवारणीनंतर साधारणपणे 20 ते 25 दिवसांनी करायला पाहिजे। यावेळेस कपाशीमध्ये मावा, थ्रिप्स, तुडतुडे यासारख्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो। आपण कपाशीचे निरीक्षण करावे आणि कपाशीवर जर मावा दिसत असेल तर आपण लवकरात लवकर फवारणी केली पाहिजे। मावा कपाशीची वाढ पूर्ण थांबवून देत असतो, म्हणून कपाशीवर मावा असला तर आपण लवकरात लवकर फवारणी केली पाहिजे। तर मित्रांनो, आता आपण बघूया दुसरी फवारणी कोणत्या कीटकनाशकाची आपण करावी। तर मित्रांनो, कपाशीमधील मावा, थ्रिप्स आणि तुडतुडे यांच्या नियंत्रणासोबतच आपल्याला सततच्या पावसामुळे कपाशीवर बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून आपण या फवारणीमध्ये एक बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे। त्याचबरोबर कपाशीची वाढ चांगली झालेली नसेल आणि कपाशी पिवळी झाली असेल तर आपण एक टॉनिक घेतले पाहिजे। तर मित्रांनो, आता आपण बघूया की कोणतं घ्यायचं कीटकनाशक। मित्रांनो, मावा थ्रिप्स च्या नियंत्रणासाठी आपण फ्लोमिकामिड घटक असलेले UPL कंपनीचे उलाला किंवा सवाल कंपनीचे पनामा याची निवड करू शकता। यामुळे कपाशीमधील मावा, थ्रिप्स, तुडतुडे यासारख्या किडीचे सगळे नियंत्रण होऊन जाईल। 20 लिटर पाण्यात 8 ग्रॅम घेऊन याची फवारणी आपण करू शकता। यासोबतच बुरशीनाशक म्हणून आपण साप किंवा बायोस्टीनचा वापर करू शकता। 20 लिटर पाण्यात 30 ग्रॅम घेऊन आपण याची फवारणी करू शकता। त्याचबरोबर जर आपल्या कपाशीची चांगली वाढ होत नसेल आणि आपल्याला कपाशी पिवळी होत असेल असे वाटत असेल तर NPK 12:61:0 ह्या विद्राव्य खताचा वापर आपण या फवारणीमध्ये करू शकता। 20 लिटर पाण्यात 80 ते 100 ग्रॅम घेऊन आपण याची फवारणी करू शकता। यामुळे कपाशीमधील पिवळेपणा दूर होऊन जाईल आणि कपाशीची चांगली वाढ व्हायला लागेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे कपाशीमध्ये दुसरी फवारणी आपण करू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही माहिती कळाली नसेल तर कमेंट करून विचारा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा।